रुग्णालयात संस्थेची वास्तुशांती करायची होती, ते पुरीच करून घ्यायची. त्यासाठी एवढा अवडंबर कशासाठी केला? शेंगॉल तो आपला मानदंड नाही, त्या राजेंद्र म्हणून काही त्याला स्वीकारलं गेलेलंच नाही. पण ते न करता तुम्ही होमहवन काय केलात? सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालं, काय गरज होती? आणि संघाची दुःख विज्ञानवादाच्या बाजूनं कधीच नव्हती, तशी असती ते सावरकर संघातच गेले असते. नव्या संसदेचं, नव्या संसद इमारतीचं उद्घाटन झालं. नवी संस्थेची इमारत असावी की नसावी आता हा विषय कालबाह्य झाला. त्यावेळेस जे काय घडलं सगळ्यांनी प्रतिक्रिया दिली. पण एक गोष्ट खरी, भारतीय संविधान काय सांगतं? निधर्मी राज्य, धार्मिक अधिष्ठान नाही. तुम्हाला या संस्थेची वास्तुशांती करायची होती, ते पुरीच करून घ्यायची. त्यासाठी एवढा अवडंबर कशासाठी केला? शेंगॉल तो आपला मानदंड नाही, त्या राजेंद्र म्हणून काही त्याला स्वीकारला गेलेलंच नाही. कारण भारताचा जे तीन सिंह असलेला जो दंड आहे, जो चिन्ह आहे, तो स्वीकारला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जी घटना समिती झाली, ती घटना समिती स्वीकारलं 1950 साली जी स्वीकारली गेली, 26 जानेवारीला घटना स्वीकारली. त्यानंतर कोणत्या कशाला राजदंड म्हणलं गेलं, कशाला भारतात चिन्ह म्हणलं गेलं, आपलं काय काय ठरलं, घटना कशी, ती त्यानंतर. नेहरूंना दिलेला तो दंड होता, तो त्या त्या तिकडल्या लोकांना आणून दिला, राजाजींनी पूजा केल्या. त्यावेळेसचे नेहरू नेहरू होते, त्यावेळेसची भूमिका ही वेगळी होती. आज त्यानिमित्तानं आम्ही तो संगोल आणला आणि तिथं बसवला, हे काही योग्य नव्हे. जो तुम्ही त्याचा सन्मान करा. स्वातंत्र्यानंतर दिलेला आहे, नेहरूला दिलेला आहे माउंटबॅटननं, त्या सन्मान करून तो ठेवा. पण तो राजदंड होऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेत राजदंड आहे, अनेक राज्याच्या विधानसभेत राजदंड आहे. राजदंड ठेवण्याची खरी परंपरागत पद्धत आहे. पण तो मान्य आहे की अमान्य हा भाग वेगळा. राजाचा दंड तो त्याची त्यावेळेची भूमिका वेगळी आहे. आज त्याचा वाद घालायची गरज नाही. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की आत्ता ज्या पद्धतीनं ते होम आवाहन, साष्टांग नमस्कार, पूजापाठ हे संसदेसमोर व्हायला नको होतं, तो कोणत्याही विधानसभेसमोर व्हायला नको होतं. वास्तविक पडता त्या गोष्टीचं काही महत्त्वच नव्हतं. संसद आहे, राज्यघटना ठेवली, त्याचं वाचन केलं, त्याविषयी भाषण केलं, योग्य होतं. पण ते न करता तुम्ही होमहवन काय केलं? सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालं, काय गरज होती? तुमचं भाषण होणार तर भाषण करायलाच पाहिजे होतं. पंतप्रधान आहात, तुमचा तो अधिकार, तुम्ही भाषण करायला पाहिजे. त्या प्रश्न उद्घाटनाचा राहिला. त्यानिमित्ताने जे वाद झाले ते चुकीचे होते. कारण संसद पहिली बांधली गेली ही स्वातंत्र्यपूर्व काळातली. स्वातंत्र्यानंतर बांधली गेली ही पहिली संसद आहे. आणि ज्या अनेक इमारती बांधल्या गेल्या पार्लमेंटच्या संसदेच्या आवारात, त्या उप इमारती आहेत. त्या इमारतीचा मुख्य इमारतीचा काय संबंध आहे? दुसऱ्यांदा वाद घालायचा आणि काहीतरी त्याच्यावर आपली भूमिका मांडायची, हे सगळं अयोग्य झालं. पण त्याला काही अर्थ नाही. या सगळं होत असताना सावरकरांचं नाव घेतलं. वास्तविक सावरकर कोण आहेत? विज्ञानवादी आहेत ते. त्यांची भूमिका विज्ञानवादी आहे. आणि संघाची भूमिका विज्ञानवादाच्या बाजूनं कधीच नव्हती, तशी असती ते सावरकर संघातच गेले असते. त्यांचा हिंदू राष्ट्र म्हणजे हिंदू महासभा काढलीच नसते. तुम्ही तेही समजले आणि हे समजले लोकांची दिशाभूल करताय. आणि एक बाब सांगावीशी वाटते, गेले 9 वर्ष मोदी पंतप्रधान आहेत, एक हाती सत्ता आहे, त्यांना सभागृहात बहुमत आहे, त्यांना कुणी अडवलं सावरकरांना भारतरत्न देऊ नये म्हणून? भारतरत्न देण्याचा अधिकार कोणाचा? सरकारचा. वृक्ष लाख बोलले, राहुल गांधी लाख बोलले, सोनिया गांधी बोलल्या, सीताराम येचुरी बोलले किंवा शरद पवार बोलले, त्याचा काय संबंध आहे? हो साधा तुम्ही पद्म पुरस्कार द्यालात की नाही हे लोकांना माहिती नाही. भारतरत्न फार पुढे गेलं, पद्मविभूषण दिलं की नाही हे लोकांना माहिती नाही. सावरकरांचा सन्मान करा, सावित्रीबाई फुलेंचा सन्मान करा, ज्योतिबा फुलेचा सन्मान करा. हे सोडून तुम्ही कुठले वाद घालता? आणि मध्यंती दिल्लीमध्ये नेमकं त्याच दिवशी सावरकरांचा विचारून वाद घालत बसला, काय गरज होती त्याची? तिथे जे पुतळे असतात ते महाराष्ट्र विधानसभेच्या त्या गेलेल्या लॉबीत तिथे असतात पुतळे. तिथे त्या दिवशी एक पुतळा आणून ठेवायचा साईडला आणि त्याला ते फार सन्मान करा. सावरकर राष्ट्रद्रोही नाही, अनेकांच्या अनेक भूमिका आहेत. सावरकर राष्ट्रभक्त होते. ते जे
राहुल गांधींचं म्हणणं आहे ना की ते जेलमध्ये असं केलं तर ज्याचा त्याचा श्रद्धेचा निष्ठेचा कर्तव्याचा भाग आहे. मला तेव्हा काही फारसं बोलायचे पण सावरकरवादी संघवादी ह्या दोन वेगवेगळ्या भिन्न वैचारिक भूमिका आहेत आणि त्या भूमिका ग्रहित धरून लोकांनी बोललं पाहिजे. भाजपने आत्ता सावरकरांचं प्रेम जे दाखवलं आहे तेही थोतांड आहे. त्यांना खरोखर सावरकर करायचं असेल इतकं ते थांबायला नको. 9 वर्ष गेली आता त्यांच्या हाती फक्त 26 जानेवारीचा कार्यक्रम आहे. त्या दरम्यान भारतरत्न किंवा एखादा तरी एखादा पद्म पुरस्कार देतील. ते दिले नाहीत ते लोक म्हणणार 9 वर्ष देऊ शकतील तर 10 वर्ष देऊन काय उपयोग आहे. कारण त्यांचं कर्तृत्व जे काय होतं जे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे ते जगं जाहीर आहे. आणि मी परवा त्यांच्या जयंती दिवशीच पार्लमेंटमध्येही दाखवलं, महाराष्ट्रातही दाखवलं. ते दाखवण्याचं औचित्य काय होतं जर तुम्हाला तसं कळतं त्या दिवशी घोषणा करायची होती. तो चांगला दिवस होता. नवी संसद झाली त्याचवेळी भारतरत्नाची घोषणा करायची. तुमच्याकडे पूर्ण कॅबिनेट आहे, पूर्ण बहुमत आहे, विरोधी पक्ष काय करणार होता? काहीच करणार नव्हता. न भारतरत्न दिलात त्यांना, त्यांचा उचित सन्मान केलं आणि महाराष्ट्रातनंच हे कशाला केलं? हे पुतळे बाजूला हटवायची काय गरज होती? आणि खेळ जागायचा. अनेकदा तुम्ही पाहत असाल सकाळी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास असल्यानंतर त्या घरी किंवा मंत्रालयात ते त्या दिवशी त्या त्या ने महान नेत्यांच्या पुतळ्याला किंवा प्रतिमेला पुष्पहार घालतात. त्या दिवशी सावरकरांत तसं केलं असतं कोण कोणा अभिषेक घेत असतं. पण ते पुतळे हलवलात, तिथे पुतळे काढून सावरकरांचा ठेवलात. ज्याला लोकांची हरकत आहे त्यांचे सन्मान करा, यांचे सन्मान करा. कोण लोक तुम्हाला बोलले असते? तुमची दुटप्पी भूमिका आहे हे जनतेला कळून चुकले. त्याचं किती तुम्ही पांगून घाला ते काही होणार नाही. सावरकर विज्ञानवादी होते, विज्ञानवादी झाले. त्यांनी त्यांचे लेखन तसं केलेलं आहे. बंच ऑफ थॉट जो भाजप संघाचा आहे तो वेगळा आहे. त्यांच्यात मतभेद होते पण काही प्रश्नांचे साम्य होतं. असं असतं अनेक राजकीय पक्ष सगळेच मतं सारखे नसतात ते समजून घ्यायचं. तिथं वैचारिक आहे तिथं वैचक राहून तिथं वैचक नसतं वैचक ठेवून द्यायचं. पण या निमित्तानं तुम्ही संसदेत काही अप्रतिष्ठित झाली त्या इमारतीच्या बांधकामाचं म्हणजे त्याच्या विकासात तुम्ही ते करायला नको होतं. तुम्ही तुमचं करायचं आणि ठीक आहे. संध्याकाळी कार्यक्रम करताय राष्ट्रपतीला बोलून पहा किती विसंगती आहे. राज्यसभेचे सभापती म्हणजे अध्यक्ष उपराष्ट्रपती आहेत आणि तेच नाहीत तिथे राज्यसभेत का म्हणते. सगळ्या संसदीय कामकाजामध्ये राज्यसभेला जास्त महत्त्व आहे. गरीबुनी राष्ट्रकुल संसदीय मंडळ राज्यसभेकडे जास्त बघतं. पण त्याचं ब्रिटिशांकडून त्या पद्धतीनं घेतलं त्याचा विचार व्हायला पाहिजे. तो झाला नाही. दुर्दैवी ह्याच्यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही. म्हणजे घडलं ते क्लेशकारक आहे एवढं मात्र नाही. धन्यवाद.